ये हमारे साथी बात कर रहे हैं, हमारे साथ में स्लम डेमोलिशंस और एविक्शंस के ऐसे कई सारे एक्सपीरियंसेस आए हैं जहाँ पे पुलिस ने अपना लाठी का इस्तेमाल लेकर कैसे औरतों पर हिंसा और बच्चों पर हिंसा किया। कौशल्या और आयशा बात करेंगी। तो आयशा है मानकुम मंडला में आमची कहानी। घर तोड़ाच्या टायमाला त्यांनी नोटीस कुठं लावली कुठं नाही काय पता नव्हतं। पुण्या पब्लिकला ही नोटीस यांनी कुठं आणून लावली हे माहिती नव्हतं। कवाच्या टायमाला आणली पुण्या कोणाला लावली। आणि सकाळी 10 वाजता पुरी पुलिस म्युनिसिपाल्टी सब पुरे गाडी की गाडी पुरे मंडळामध्ये घुसली। घुसल्यानंतर सगळ्या अशी महिला लेकर बाळ सगळे घेऊन असे पुढे त्या बुलडोजरच्या पुढे झाले। पुढे झाल्यानंतर पुलिस लाट्या घालायली, लाठी चार करायली, लाट्यांना मारायली। पब्लिक इकडं तिकडं फळ फिरायली आणि काही कर्मचारी साध्या ड्रेसवर एक साईडीनं मधी ह्याच्या घरा जाऊन असं काहीतरी फेकलं त्यांनी आणि घराली आग लागली। घराली आग लागली सगळं आमचा पूरा संसार जेवढा होता तेवढा नष्ट केला। आमच्या अंगावर कापड नव्हतं, निस्तरी 11 वाला असं आम्ही जिमिनीवर एक राहत असं भेटलेलं। शिवाजीनगर बैंगनवाडी सगळे ह्या लोकांना माहिती झालं की ह्या वस्तीमध्ये एवढी गरीब लोक आहेत आणि त्यांना अंगावरती 11 वाच्या घ्यायला कापड नाही काय नाही। याच्यामुळं तुम्ही जुनी पाणी आपल्या घरातली असतली ती कपडे 11 वाच्या अंगावर बी टाकायला दिले आणि बायाला पण वस्त्र अंगावरती घालायला ह्याला दिले। अशी जुनी कुणी आणून असा ठिकला आला कापडाचा त्याला येईल तशी तुम्ही घ्या म्हणून। त्याच्यानंतर 9 तारखेला मी केलं, 10 तारखेला मी अशी बसलेली होते। दिवसभर भाड्याचं घर ढूंढित होते, सगळं सामान असं रोडवर पडलेलं होतं, काही जवळून पडलेलं होतं, काही रोडवरती ठेवलेलं होतं। त्याच्या पुढं मग मी गवंडी ठेसन गेले, तिकडे आमचे रिश्तेदार होते ते त्यांना म्हटलं मला घर कुठं तरी घेऊन द्या भाड्याने। ती लोक म्हणली दीपाशीला पैसे पाहिजे, तर दीपाशीला पैसे नाही तर आता बिगर दीपाशींचं घर कुणी द्यायला नाही। अशी कपडे तिकडे खराब होते अंगावरती म्हणली तू जरा थोडं जेवण कर आणि पुण्यानंतर जाऊन तू 11 वाला इकडे घेऊन आमच्या इथं ये मग पुरा आपण 1-2 रोजाने घर बघून देऊ। मी म्हटलं आता लेकर घेऊ पाशी येते मी कशी जेवत बसून म्हणून मी गेले आणि थोडस इष्ट चालू करून दाळ चुलीवर टाकली आणि अशी बाजूवाल्याच्या दरवाजामध्ये मी जाऊन बसले। तोपर्यंत एका महिलाला 4-4 5-5 पोलीस लाठीने मारित होते। सगळे मारलेली सगळे माराच्या घेणं लपून नाही नाही म्हटलं तर 2500 खाली पोलीस होता आणि मुन्सिपाल्टी कलेक्टरवाले सगळी होती। मग त्याच्या भिन्न 5000 पब्लिक काय करणार त्यांच्या सामने काहीच करू शकत नाही। मग मी अशी दाळ चढवली ना अशी बाजूला बसलेले 2-3 पोलीस मग त्या बाईला मारून तिकडं गाडीत ठेवलं निघून गाडीत भरलं वाजवीस मध्ये। त्याच्यावर पुन्हा मग 2-3 पोलीस असं फिरून आले आणि म्हणले हिला घे हिला घे उचल म्हणले हिला कारण काय ही हिला पुढी पुढी करते म्हणजे मेगा पाटकरच्या अंगुलर मध्ये जाते ना तिने पुढी पुढी करते हिला म्हणजे मग मला धरून अशी ओढायला दिली ओढायला दिली मला माराय बघायची। मी म्हणले मी महाराष्ट्री आहे आणि मी इथंच राहणारी आहे मी काही लांबची नाही आलेली अगर काही दुबई कोर्टहून आलेली बाई नाही तुम्ही मला धरू नका तुम्ही जरा लांबून चला चला मला कुठे घ्यायची तिथे घ्या मी येते माझं काय मी काय गुन्हा आहे मी मला जाऊ। मग मला म्हणाले तू साहेबाली 2 गोष्टी सांग आणि ये। मग साहेबापाशी जर नाही तर साहेब माझ्यावर 703 का काय असा केस माझ्या 107 असा ती केस माझ्यावरती टाकला आणि 1 महिना 20 दिवस मला भाई खेळायला बंद केलं। बाहेर खेळायला पण केलं पुन्हा हे ताईने हे वकील मी लावून पुन्हा मग मला बाहेर काढलं। 6 वर्ष माझा केस चालला। 6 वर्षापासून मी कोर्ट काठीतच राहिले। कोर्टाला जेवण नसलं तर परवा नाही, लेकर उपाशी राहिले तर परवा नाही, राहायला घर नाही, भाडं द्यावं तर घर भेटेल, दीपाशींना पैसा राहील तर घर भेटेल आपल्याला, अगर मजुरी नाही केली तर कोर्टाला भाकर नाही भेटणार काय करायचं।
आजच्या तारखेपासून ज्या वेळेस पोलिसांनी आमचं घर तोडलं, घर तोडल्यानंतर आम्हाला बंद केलं, बंद केल्यानंतर आमचं घर द्यायला पाहिजे ना त्यांनी, त्यांना आमचं घरासाठी आम्हाला बंद केलं, घरासाठी आम्हाला मारलं, आमची एवढी अवस्था केली, त्याआधी त्यांनी आम्हाला घर द्यावं आणि आमची अवस्था करावी. आमचं जे सामान्य नुकसान झाली पब्लिकची तेवढी सरकारने भरून आम्हाला द्यावी. आणि आता सध्याला आम्ही रोडवर खाऊ राहिला, आम्हाला राहायला काही ठिकाण नाही. गेल्या महिन्यात 4 तारखेला घर खाली केले, 4000-3000 भाडं मी कुठून देणार, मी फुटपाथवर धंदा लावते. हातम पोलीस यायची दादागिरी करायची, पोलीसची हमेशा दादागिरी, ह्यामुळं आता ही महिलाचा कारण म्हणजे महिलांना संरक्षण कोणी दिली आहे, कुठं आहे संरक्षण? चलत चलत कुणीतरी काय बोलत असली आहे, ही बाई तसली आहे. मुलं चालते ते आजकाल सायकल मोटर, मोठ्या लेकरावाला सायकल मोटर हातात चालवायला येते, आणि गरीबाची मुलगी रस्त्याने चलते. ती मोठ्याची लोक गरीबाच्या मुलीला रोडनं चलू देत नाही, का चलू देत नाही? त्यांच्या बाया मुली घरात आहे त्या, मग गरीबाची काही इज्जत नाही का? हाय त्यांना पण इज्जत, अशी आपल्या आई बहिणीची इज्जत त्याची मला येऊन अशी सपाट मारते. सपाट मारताना आत्ता मी बघितलं या ललबाई कंपाऊंड मध्ये येता येतं एक मुलगी अशी बारकीत चालली होती, जास्ती उमरची नव्हती, 14 सालची या 15 सालाची. तिला 2-3 पोर सायकल मोटरवर आली आणि तिला म्हणते वरी बस. मी त्याच्या मागं होते, मी तिला म्हणलं बाई तुझी कोण ओळखीची आहे का ती? काय माहिती म्हणली मेले. मी त्यांना ओळखीत नाही. मग असं न्याय पाहिजे आम्हाला, महिलाला न्याय द्या. तानाशाही ये तानाशाही के पीछे जो महिला का अत्याचार होता है उसके खिलाफ के आज ये जन सुनवाई हुए और कहीं यहाँ से पीछे भी बहुत सारी सुनवाई हुई, लेकिन उसमें अभी थोड़ा फर्क पड़ा, लेकिन ज्यादा से ज्यादा पुलिस का जो अत्याचार है वो बहुत बड़े पैमाने है. जैसा कि मंडला में जब तोड़फोड़ होती थी, पेट में महिला प्रसूत होती थी, वो प्रसूत होती थी तभी भी उनके ऊपर बुलडोजर चलाया, ये क्या न्याय है क्या आपके देश में भारत सरकार के पास? अगर ये महिला की बिल्कुल सोचते नहीं है महिला के प्रति, तो कैसा है फिर? सिर्फ चुनाव करो, मतदान दो और उनके चुनके दो और फिर 5 साल का हाँ देखो. तो ये की बात है पुलिस की, पुलिस सच्चाई में हम कितने बार पुलिस स्टेशन में जाते हैं तो हमको भी वैसा बात करते हैं, हाँ तुम अगर ज्यादा बोलते ना तो तुमको अरेस्ट करेंगे, और अरेस्ट करने के बाद जो कुछ दिल को लगता है वो कैसे डालेंगे. जैसा कि 2004 में 11 जुलाई में हम लोगों ने मोर्चा निकाला था, 10,000 अलग अलग झोपड़पट्टी वाले और बच्चे पीछे सब खेतियों का, बहुत सारे बच्चों का स्कूल का हानि भी हुआ था. अब आजाद मैदान तक वो मोर्चा आया और वो मोर्चे में इतना पुलिस ने लाठीचार्ज किया, उसमें एक सलीम भाई की लड़की मर गई, कितने लोगों के हाथ टूट गए, कितना क्या क्या हो गया, और मोर्चा अघोषित किया, भाग जाओ भाग जाओ भाग जाओ ऐसे कर रहे थे. तो ये जो तानाशाही चल रही, विस्थापन के विकास के नाम पे लोगों का विस्थापन कर रहे, जब नई झोपड़ी बैठते है तभी पुलिस वाले ज्यादा से ज्यादा उनको संरक्षण देते हैं. तो ये कोई छुपा छुपी की बात नहीं. जब हम महिला के साथ मीटिंग करते थे तो वो बोलते थे ताइए पुलिस ने हमारा पैसा लिया, फिर हम यहाँ पे बैठे. तो ये अलग अलग विकास के नाम पे विस्थापन जो हो रहा है, तो उसमें कुछ ना कुछ सोचना चाहिए. जैसा ऐसे मैंने कहा था हमारा जो नुकसान हुआ वो नुकसान भरपाई भी देना चाहिए, और संयुक्त राष्ट्र संघ ने जो लिखा है उनका भी आर्टी जो है वो मान्य करना चाहिए, क्योंकि भारत सरकार ने वहां पे सिग्नेचर किया है. तो ये भूलना नहीं चाहिए अपने सरकार को. तो ज्यादा से ज्यादा पुलिस ने महिला के प्रति दृष्टिकोण बदलना चाहिए. ये एक नारी है, उसको कुछ ना कुछ तकलीफ होते हुए वो पुलिस स्टेशन पे आते, पुलिस स्टेशन में 2-2 घंटा बैठते, क्या है क्यों है क्या काम है, ऐसा अलग अलग लोग आके पूछेंगे तो उसको दबाव आता है. वो घूंघट लेके खाली बैठते, यहाँ पे बहुत सारी मंडला की महिला है, घूंघट लेके खाली बैठते 1-2 घंटा बैठे और फिर वो चले जाते. तो ये क्या रिस है क्या? ये पुलिस का जो वर्दी है, वर्दी का तानाशाही है, वो खत्म होनी चाहिए.
और उनको अलग अलग ट्रेनिंग देना चाहिए और ज्यादा से ज्यादा महिला के प्रति उनका कैसा दृष्टिकोण बदलना चाहिए ये हर एक व्यक्ति ने सोचना चाहिए आगे जाके, और ज्यादा से ज्यादा उन्होंने अपना जो वर्ती का ताना चाहिए वो भी बदलना चाहिए। मुझे लगता है इतना बोलकर मैं मेरा भाषण खत्म करती हूं।